नमस्कार. केरळवरनं निघालोय आणि आता कोलम पर्यंत जाणार आहे. ह्या पूर्ण दिवसांच्या प्रवासामध्ये केरळ बंद असताना जेवणाच्या बाबतीत मी नेमकं काय केलं, पोट दुखत असताना त्रास होत असताना काय केलं, आणि 4 वर्षानंतर व्यंकी नावाचा एक मित्र भेटल्यानंतर काय केलं, हे या एपिसोडमध्ये बघणार आहोत. तुम्हाला हा एपिसोड आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओची वाट बघा. तुर्तास लेट्स गो. बॉर्डर क्रॉस करून पलीकडे आलो आहे आणि हा उसाचा रस घेऊन सेलिब्रेट करतो. डेक्कल फोर्ट च्या दिशेने आहे, म्हणजे कन्नूरचा रस्ता. रस्त्याचं काम चालू असल्यामुळे प्रचंड खराब रस्ता आहे. दोन चांगलेच छोटेसे पण स्टीफ चढ आणि उतार होते. इथे भाषेमुळे माणसांचे संवाद कमी होते, पण मी कधी एक शिल्पकार म्हणून, कधी आयपीएचा एक कार्यकर्ता म्हणून स्वतःशीच छान संवाद साधतो. इथली कला, संस्कृती आणि माणसं अनुभवतो. बेक्कल फोर्ट जवळ आहे. गेल्या वर्षी याच ठिकाणी येऊन गेलेलो होतो, साधारण डिसेंबरच्या सुमारास. इकडे पुन्हा आलेलो आहे. आज जाण्याचे कष्ट घेणार नाही आहे, कारण पुढचा प्रवास सगळा गाठायचा आहे. आता इथून पुढे कन्नूरकडे प्रवास सुरू. केरळात कंप्लीट बंद आहे, त्याच्यामुळे रस्ते पूर्णपणे मोकळे आहेत. या सगळ्यामध्ये मेन गडबड म्हणजे बंद असल्यामुळे खाण्याची व्यवस्था सगळी कोलमडलेली असणार आहे. त्याच्यामुळे मला ब्रेकफास्ट किंवा जेवण ह्या गोष्टींची सोय कशी करायची हा प्रश्न आहे. आज कोझिकोडे किंवा रमनटुक्कारा नावाचं जे ठिकाण आहे तिथे पोहोचायचा प्रयत्न असणार आहे. जग का नाम क्या है? ये कन्नूर डिस्ट्रिक्ट में ये गाव धर्मडम. धर्मडम म्हणून गावात आहे, पण तिथे लकीली एक मिल्क पार्लर ओपन मिळालं. सो तिथे ही आत्ताच्या पोटाची सोय करतोय. भूक तात्पुरती भागली आहे, पण वाढणाऱ्या तापमानाचा त्रास मात्र वाढलाय. पूरा बंद है, प्रॉब्लम है, दुकान प्रॉब्लम है, पूरा घर में प्रॉब्लम है, पूरा मस्जिद मंदिर सब तोड़ा है. खप्पड़ बीच वर आहे. हा बीच हिस्टॉरिकल आहे असं म्हटलं जातं. त्याचं कारण वास्को द गामा पहिल्यांदा भारताच्या किनाऱ्यावर लागला तो या भूमीवर, या ठिकाणी. सो म्हणून या जागेला एक ऐतिहासिक महत्त्व आहे. या जागेचा रेफरन्स आत्ता मला जे गृहस्थ भेटले ज्यांनी मला खायला घातलं, आणि नेस्ट नावाची एक संस्था जिथे मला ते घेऊन गेले. नेस्ट मीन्स इट्स टाईप ऑफ अ होम फॉर ऑल टाईप्स ऑफ पीपल हु नीड हेल्प फ्रॉम अदर्स इन आवर सोसायटी. ऑलमोस्ट ऑल द डिसएडवांटेजड सेक्शन ऑफ द सोसायटी विथ मल्टिपल डिसअबिलिटी, मेंटल चॅलेंजेस अँड अदर प्रॉब्लेम्स आर गेटिंग कॅलिकट. इथून आता 17 किलोमीटर आहे. उशिरा जेवण झाल्यामुळे की कशामुळे माहीत नाही, पण पोटात दुखायला लागलेलं आहे. अशा ह्याच्यात आता हा एवढा 17 किलोमीटरचा स्ट्रेच करायचा आहे. पोटातलं दुखणं मी पुढचे 17 किलोमीटर जाण्यासाठी यशस्वीपणे वापरलं. अशा सोलो मोहिमेत स्वतःची काळजी स्वतःच तर घ्यायची असते, याचं भान राखत मी स्वतःला छान मोटिवेट करतो. संपूर्ण दिवस चुकण्याचा दिवस आहे. वेगवेगळ्या ठिकाणी चुकीचे टर्न घेऊन जवळजवळ 17-18 किलोमीटर भरकटलेलो आहे.
एकच माणूस भेटला ज्याने आत्ता मी जो रस्ता परत चाललो आहे त्या रस्त्याने त्या रस्त्यावरनं तो सरळ घेऊन गेलेला एका कॉलेजमध्ये इंटरॅक्शनसाठी. सगळा रस्ता खूपच चढ उताराचा आणि सगळे चढ हे चांगले स्टीप आहेत. ज्या वेळेला तुम्ही एकदा क्रॉस करून परत त्याच रस्त्यांवर येता आणि तुम्हाला लक्षात येतं की हा रस्ता आपण चुकलेलो आहोत, हा रस्ता परत क्रॉस करायचा आहे, अशा वेळेला ते प्रचंड इरिटेटिंग असतं. अशावेळी स्वतःला स्वतःच सावरायचं असतं आणि पुन्हा नव्याने भरारी घेत उंच उडायचं असतं. टक्कल घेऊन निघालो आहे. बॉडी आणि माइंड दोन्ही फिट आहे, सायकल टकाटक आहे. सो आत्ता त्रिशूरच्या दिशेने प्रवास सुरू केलेला आहे. त्रिशूरला मला कथकलीचे गुरु सदानंद बालकृष्णन यांना भेटायचं होतं. रस्ता चुकलो आणि पुढे निघून गेलो. नेहमी साधारण सकाळचं वेळेचं गणित जमवताना धावपळ असायची. आज प्रयत्नपूर्वक ते व्यवस्थित जमवलेले आहे. 8:15 राईड सुरू केलेली. सो होपफुली आज वेळेवर ठरवलेलं ठिकाण गाठे. सॅस्को आणि मी छान रिदममध्ये आहोत आणि ठरलेली अंतर वेळेत पार करत आम्ही पुढे निघालो. दुपारपासून सतत हिडविंड आहे, स्पीड बराच वाढला जातो. मत म्हणजे इथलं साईन बोर्ड खूप चमत्कारिक आहे. दर साईन बोर्डला किलोमीटरचे आकडे बदलत आहे, त्याच्यामुळे तुमची मनाची तयारी असायला पाहिजे. आणि अर्थातच इथे रॉंग साईडने येणारे जे कोणी सगळे रथी महारथी आहेत, तुम्हीच रॉंग साईडने चालल्यात अशा पद्धतीने तुम्हाला मनाची समजूत घालून चालत राहावं लागणार. इथे आणखी एक मजेशीर प्रकार बघायला मिळतो आहे मला की मुळातच रस्ते अरुंद आहेत, त्यात पुन्हा जी एक साईड लेन आहे जिथून जनरली किडूक मिडूक वाहनांनी जायचं असतं, त्या लेनमध्ये लोक बिंधास त्यांच्या गाड्या थांबवून फोनवर वगैरे बोलत असतात. आपण त्यांना वळसा घालून पुढे जायचं. तुझं मानसिक स्वास्थ्य जर सुधारायचं असेल तर इथल्या ट्रॅफिकला शिस्त लावण्याचा जर कोणी प्रयत्न केला तर माझ्या मते बरीच प्रगती होऊ शकेल. नेहमीचे उद्योग रूम शोधणं संध्याकाळचं. कोल्लम बीचच्या जवळ आहे, आता इथे राहण्याची जागा शोधतो. हां, और वायएमसीए हा प्रवास खूप काही शिकवतोय. केरळमध्ये बंद असताना एक अनोळखी माणूस आपल्या घरी घेऊन जातो, घरी जेवण वाढतो आणि तेवढ्यात मला आलेला फोन ज्याच्यावर मी मराठीत बोलत असताना त्यांना एक प्रश्न पडतो आणि मी ते मला विचारतात की तुमचं आडनाव काय आहे. त्यांच्या प्रश्नाचा रोख लक्षात घेऊन मी त्याला उत्तर देण्यापूर्वी त्यांनी मला जे जेवण वाढलं होतं त्याच्यातला एक घास जेवलो आणि मग म्हणालो की माझं आडनाव गावकर आहे. ती फॅमिली मुस्लिम होती. त्या मुस्लिम फॅमिलीकडे एक हिंदू माणूस जेवेल का असा त्यांना प्रश्न पडला होता. पण माणसांशी जोडलं जात असताना माणुसकीच्या अशा छोट्या छोट्या कृती आपल्याला एकमेकांशी जोडून घ्यायला मदत करत असतात हे मी या संपूर्ण प्रवासात शिकत होतो. भुकेचा एक नवा अर्थ मला उलगडला. भूक लागल्यानंतर बाहेर जेवणाचे ठिकाण शोधण्यापेक्षा ज्या माणसांसोबत आज आपण जेवणार आहोत त्यांना भेटण्याचं ठिकाण जवळ आलंय असा एक भुकेचा माझ्या परीने एक वेगळा अर्थ मला सापडला. असे अनेक अनुभव या प्रवासात येत आहेत. हा संपूर्ण प्रवास तुम्ही कशा पद्धतीने एन्जॉय करताय, तुम्हाला काय वाटतंय हे जाणून घ्यायला मला नक्की आवडेल. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये.